महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीनं स्मशान सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा आयोजित स्मशान सहल 14 सप्टेंबर गुरुवारी रोजी काढण्यात आली होती. खास अमावस्येच्या रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि नागरिक हे सार्वजनिक स्मशानभूमी रविवार पेठ अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ सोलापूर इथं या विशेष सहलीसाठी उपस्थित होते. या सहलीमध्ये स्मशान भूते व त्या संबंधित असणाऱ्या अंधश्रद्धा या विषयावरती अन्निस सोलापूर शहर शाखा कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी मार्गदर्शन केलं. भूत स्मशानात राहतात, अमावस्येच्या रात्री भूत दिसतात, स्मशानात नकारात्मक ऊर्जा असते, भूताचे पाय उलटे असतात, आत्मा भूत पिशाच संबंध हडळ चेटकीण डाकीण इत्यादी अस्तित्वात असतात. भूताचा माणसाच्या शरीरात संचार होऊ शकतो. मंत्रतंत्र शक्तीने ते पळून जातात. प्लॅनचेटने आपण आत्म्याला बोलावून त्यांच्याशी संवाद साधू शकतो. इत्यादी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं. यानंतर प्रधान सचिव श्री ब्रह्मानंद धडके यांनी करणी करणे, भूत उतरवणे, भूत गाढणे इत्यादी वैज्ञानिक प्रयोगाद्वारे कसे खोटे असते हे सिद्ध करून दाखवले. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष प्राध्यापक शंकर खलसोडे यांनी समाज प्रबोधनपर गीतानं केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गीते सुद्धा यावेळी सर्वांनी मिळून गायली. शेवटी उपस्थितांना या विषयासंदर्भात असणारे प्रश्न शंका यांचं निरसन सुद्धा करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वैज्ञानिक प्रतिज्ञा घेतली. या स्मशान सहलीत काही कार्यकर्त्यांचे वाढदिवस सुद्धा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. 3 वर्षांच्या बालकांपासून ते 70 वर्षांच्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या स्मशान सहलीत अध्यक्ष प्राध्यापक शंकर खलसोडे, कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बालगावकर, सचिव ब्रह्मानंद धडके, विजय जाधव, डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, यशवंत फडतरे, ऍडव्होकेट सरिता मोकाशी, निशा भोसले, लता ढेरे, शकुंतला सूर्यवंशी, डॉक्टर निलेश गुरव, धनाजी राऊत, सनी दोषी, श्री कनकी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. इतर नागरिक, विद्यार्थी, पोलीस, पत्रकार यांनी देखील सदर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.